बातमी आहे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या इशाऱ्याची. आमच्या परिवारावर येऊ नका नाहीतर तुम्हाला शवासन करावं लागेल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय. तुमचे व्हॉट्सअप चॅट आमच्या जवळ आहे ते उघड केले तर तुम्हाला जड जाईल, तुम्हाला शवासन करावं लागेल असा इशारा ठाकरेंनी मुंबईतील मेळाव्यातून दिला. तर त्याला आता एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. कुटुंबियांवर बोलणं योग्य नसल्याचं शिंदे म्हणाले तर आम्ही तुम्हाला शिंगावर घ्यायला तयार आहोत असा पलटवार शेलारांनी केला. तेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाओ बैठकीला गेलेले आहे. देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत आलेले आहेत, आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. आणि मग जर तुमच्या परिवार ते बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीयेत, नुसतं शवासन पडून राहावं लागेल. कुठल्याही राजकारणामध्ये कुटुंबाला ओढलं जात नसतं, कुटुंबावर आरोप केला जात नसतो. मला हेही दुःख आहे की आज देवेंद्रजींच्या सौभाग्यवतीवर जो काही उल्लेख केला तो करायला नको होता, खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे. आणि यामध्ये मी हेही सांगेन की गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आमचा छोटा तो नातू रुद्रांश त्याला देखील राजकारणामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. परिवारावर या, तुम्हाला अंगा आणि शिंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. आणि परिवाराची भाषा उद्धवजी आम्हाला शिकवू नका, थोडा आरसा घ्या, मातोश्रीच्या 1 किंवा 2 बंगल्यामध्ये जाऊन बघा कोणाच्या परिवारावर सगळ्यात पहिलं 2013 तुम्ही गेला होतात, कोणाचा बाप आणि कोणाची पत्नी तुम्ही काढली होती. आणि त्यामुळे स्वतःच्या असलेल्या कुकृत्याचे भोग तुम्ही भोगताय.